अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने आज जामनेर पोलीस स्टेशन आवारात ठिय्या आंदोलन करण्यात येऊन PI किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आले। याप्रसंगी जळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील, सुधाकर सराफ तसेच शिवसेनेचे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। हा देशाचा विषय, शिव विक्रांत कुठं जहाज होत ज्याच्यावर विमानं वाहून नेले जात होते ते 1961 मध्ये आपल्या नौसेनेमध्ये दाखल झालं। कोचीला हे विमान बांधलं, ब्रिटिशांचे ते काहीतरी टेक्नॉलॉजी वापरली, असं जहाज बांधलं की तिथे शत्रूच्या छातीमध्ये धडक तयार व्हायचे। 1961 हे नौसेनेमध्ये दाखल झालं, तेव्हापासून ह्या नौसेनेने सेवा केली आणि 1971 युद्धामध्ये 1971 युद्धामध्ये हिंदुस्तान पाकिस्तानच्या युद्धामध्ये यांनी विशेष प्रॉब्लेम मिळालं, म्हणजे हिंदुस्तानच्या शैवपेचामध्ये मानाचा तुरा पोचणार आणि असं हे सन्मान मिळून भारताला सन्मान मिळवून देणारं हा एक महायुद्ध विमान म्हणजे आपल्या महायुद्ध। आणि त्या महायुद्धाच्या काही काळानंतर हे थोडीशी नादुरुस्त व्हायला लागलं, कुठेतरी त्याची मशिनरी कमी व्हायला लागली, तर ते पाहून किरीट सोमय्याने त्यावेळेला सुद्धा सांगितलेलं होतं की याचं आपल्याला गेटवा ऑफ इंडियाला मुंबईमध्ये याचं मोठं स्मारक बनवलं पाहिजे आणि ते लोकांनी त्यांना पाहिलं पाहिजे आणि भारतातले लोक ते पाहून आपली कलर ताट होईल आणि स्मरणामध्ये राहील त्याचं युद्धामध्ये कसा जय। आणि त्याच्या नावाखाली यांनी प्रचंड पैसे या किरीट सोमय्याने भरपूर प्रचंड पैसे जमा केले, अनेक लोकांजून या भामट्याने पैसे जमा केले आणि पैसे कुठे टाकले त्यावेळेला सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला
डॉक्टर गुणवंतराव सौरदे खासदार होते, खासदार नव्हते, पण त्यावेळेला ते आणि मी सोबत असताना नाताभाऊसुद्धा सोबत होते, त्यावेळेला मी 21 रुपयाची पावती माझ्या परीनं मी त्यावेळेला दिली होती. ते पावती साहेब आणि असे अनेक लोकांनी मोठे मोठे पैसे जमा केले, म्हणजे एक प्रकारचा देशद्रोह ह्या किरट सोमय्यानं केलेला आहे. आणि देशाच्या बाबतीत जो जो गुन्हा करील त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला कायमस्वरूपी त्याने जेलामध्ये खडी फोडायचं काम केलं पाहिजे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.